ब्रो, लाईफ खूप खराब चालू आहे. वरून आईबाबाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. लाईफमध्ये भावाला कार गिफ्ट करायची आहे. आज 22 वर्षात झालो म्हणून लोक ताणे मारत आहे. आणि गर्लफ्रेंड पण सोडून गेली. मित्रांनी पण साथ सोडला. आज एकटा बोललो बाबा. यू नो फक दिस माय लाईफ. समजत नाही काय करू. असं वाटते सुसाईड करावं. पण आईबाबा समोर येते. गरीब घरचा पोरगा मी, ब्लॉग करतो युट्यूबर. नाव माझं आर जे बघितलं असेल रीलवर. आज पण मी टीनाच्या घरात राहतो. घरी नाही सोफा म्हणून पलंगावर झोपतो. चटणी भाकर खाऊन मी कॉलेजला निघतो. या रॅपमध्ये माझी रियालिटी सांगतो. 2018 युट्यूबवर आलतो. अधामधात मी भावनासोबत व्हायरल झालतो. आता तुमच्या समोर माझा एक एक रास खोलतो. नाव नाही घेत पण त्यांच्या तोंडावर बोलतो. मी व्हायरल होतो म्हणून तुमचे व्हिडिओ काढणं सोडतो. आज पण मी भावा एकटाच व्हिडिओ बनवतो. पैसे नाही म्हणून मोबाईलवर रेकॉर्ड करतो. माझं मन मला मनातल्या मनात सांगतं. थांबू नको कुठे समोर तू चाल र. आईचे स्वप्न डोळ्यात घेऊन मी झोपतो. आईचे स्वप्न डोळ्यात घेऊन मी झोपतो. आईचे स्वप्न डोळ्यात घेऊन मी झोपतो. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी मी बघतो. जेव्हा मी युट्यूबवर व्हिडिओज करतो. नाही भेटत सक्सेस म्हणून मी रडतो. डोळ्यातलं पाणी डोळ्यात जिरवतो. माझा भाऊ माझी सक्सेसची वाट बघतो. हार नको मानू म्हणून तो सांगतो. आज पण मी भावा चांगल्या मित्राची वाट बघतो. जो मला म्हणेल चाल मी तुला सपोर्ट करतो. खरं सांगू भावा हे फक्त गाण्यामध्ये शोधतो. रिअल लाईफमध्ये कोणी कोणाचं नसतो. कॉलेज आहे तोपर्यंत सोबत सोबत राहतो. कॉलेज खतम झालं की आपण स्वतःलाच विसरतो. व्हॉट्सअप स्नॅपचॅट इन्स्टापुरत बोलतो. बाकी सर्व आठवणी घटक्या भरत विसरतो. 4 दिवसाची लाईफ आहे म्हणून सर्वांसोबत गोड बोलतो. नसेल आवडत माझं बोलणं तर सर्वांना राम राम ठोकतो. काय कमवलं काय केलं मेल्यावर सगळं इथेच सोडलं. जे बोलायचं होतं ते तुमच्या तोंडावर बोललो. माघारी कधी बोलत नाही तोंडावर कधी सोडत नाही. बस भाई अब लाईफ में क्या करना है ये मैं डिसाइड करूंगा. बोलने वालों को बोलने दो और जलने वालों को जलने दो. मुझे अब कोई फर्क नहीं पड़ता.